मैडम संध्याकाळी आज सकाळी चुन्नर पोलीस स्टेशन मध्ये काही लकी ड्रॉचे कूपन इथे विकणारे लोकांना पकडलेले, नक्की काय प्रकार घडलेला आहे? मी जुन्नर पोलीस स्टेशनला कर्तव्यावर असताना एक इसम वराडी नावाचा इसम यांच्याकडून माहिती मिळाली की लकी ड्रॉ मधले लकी ड्रॉच्या नावाखाली काही व्यक्ती की फसवणूक करतात, त्यावरून आम्ही ती माहिती मिळाल्याने मी जुन्नर पोलीस स्टेशन पोनी जाधव साहेब यांना समक्ष माहिती सांगितल्याने त्यांनी मला सांगितले की सदर बाबीची तुम्ही खात्री करून पुढील कारवाई करा। त्यानंतर मी माझ्या सहकारी यांना घेऊन जुन्नर शहरात रवाना झाले। जुन्नर शहरात रवाना होऊन सदरची टीम जी फसवणूक करणारी मला मिळाली, त्यानंतर मी त्यांना विचारपूस करून त्यांचं कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन वगैरे नसून ते लोकांची फसवणूकच करत होते हे निष्पन्न झाले। त्यानंतर सदरचा गुन्हा दाखल असून पोलीस स्टेशनला पुढील कारवाई अटक करून पुढील कारवाई करण्याची। किती आरोपी आहेत मॅडम? तीन आरोपी, एक महिला आहे, दोन पुरुष आहेत। मग आता यांना कोर्टात हजर केलं होतं आज का उद्या? नाही, आज अटक करून उद्या हजर करणार आहे। एकूण किती आरोपी निष्पन्न झालेत? आपण किती जणांना ताब्यात घेतले? ताब्यात घेतलं होतं मी 7 जणांना, त्यापैकी त्या 4 जणांना, त्यापैकी 3 महिला आहेत आणि 1 जेंट्स, त्यांनाही त्या महिलेनी जिचं नाव आहे मीना त्या महिलेनी खोटं सांगून का माझी कंपनी आहे ती रजिस्ट्रेशन आहे रजिस्टर आहे आणि माझ्याकडे लायसन आहे असं खोटं सांगून त्यांची देखील तिने फसवणूक करून त्यांना कामावर ठेवलेलं आहे। जे आरोपी आहेत त्यांचं पूर्ण नाव सांगू शकता? हा, ते फिर्यादीत आहेत, सांगू शकते मी। ही जी साई एंटरप्राइजेस कंपनी आहे मॅडम, या कंपनीची काही कागदपत्र किंवा अधिकृत रजिस्ट्रेशन वगैरे असं त्यांनी काही आपल्याकडे दिलेलं आहे का? नाही, तसं काही नाहीये। आम्ही चौकशीमध्ये निष्पन्न झाले तसं अधिकृत काहीही रजिस्ट्रेशन वगैरे काहीही नाहीये आणि अजून काही माहिती पुढील तपासात निष्पन्न होईलच। जुन्नर शहरातील नागरिकांना तुम्ही अपील करणार की अजूनही? जुन्नर शहरातील नागरिकांना मी एकच सांगू इच्छिते, असे जर फसवेगिरीचे जर गुन्हे घडत असतील किंवा असे जर बाहेरून लोक लकी ड्रॉच्या नावाखाली फसवत असतील तर तशी माहिती मिळाल्यास तात्काळ जुन्नर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा। पोलीस त्यांच्या संरक्षणासाठी व सेवेसाठी 24 तास बांधील आहेत। सकाळी जुन्नर पोलीस स्टेशनला फोन आला की 12 हद्दीमध्ये काही संशयित इसम फिरत असून लकी ड्रॉचे कूपन विक्री करत आहेत, त्याच्यावर प्रत्येक कूपन स्क्रॅच केल्यानंतर वस्तू बक्षीस मिळते असे सांगितले। त्यांनी 200 रुपयाचं कूपन घेतलं प्रथमेश गणेश वराडी यांनी, परंतु त्यांना जे किमती वस्तूचं बक्षीस मिळालं त्याचे 4,800 रुपये भरा नंतर तुम्हाला ती वस्तू मिळेल असं सांगितलं गेलं। त्याबाबतचा फसवेपणा त्यांच्या लक्षात आला, त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला आणि वराडी याच्या फिर्यादीवरून अज्ञात 2 इसमांविरुद्ध 420-34 प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अशाच प्रकारची फसवणूक कोणाची झाली अथवा कोणी संशयित व्यक्ती आपल्याला फिरताना मिळून आला तर आपण जुन्नर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि संशयित फिरणाऱ्या लोकांपासून आपण सावध राहावं असं जनतेला आवाहन करतो।